नमस्कार, टीव्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला आणि पाहतोय देश महाराष्ट्र. आतापर्यंत सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवासेनेचा बोलबाला पाहायला मिळतोय. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये 10 पैकी युवासेनेचे 7 उमेदवार विजयी झाले. युवासेनेचे राखीव गटातील 5 उमेदवार आणि खुल्या गटातील 2 उमेदवार विजयी झाले आहेत. राखीव गटामधून युवासेनेचे मयूर पांचाळ, स्नेहा गवळी, शीतल देवरुखकर, धनराज कोहचडे आणि शशिकांत झोरे विजयी झाले. तर खुल्या गटामधून प्रदीप सावंत आणि मिलिंद साटप हे विजयी झाले. युवासेनेने खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही बघितलं असेल की मागे 2022 हे इलेक्शन व्हायला पाहिजे होतं, पण याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि विद्यापीठाचा जो कारभार होता, या कारभारामुळे इलेक्शन लेट झालेलं आहे. आणि हे इलेक्शन होण्यासाठी कोर्टात 2 वेळा आम्हाला जावं लागलं आहे. तरी आम्ही या 2 वेळा केस जिंकून आज युवासेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन जेवढे पदवीधर जे नोंदणी झाली होती उमेद वोटरची, त्या सगळ्यांना या इलेक्शनमध्ये उतरवलं आणि जवळपास सगळेच उमेदवार निवडून येतील असे या अपेक्षा आहे. प्रचंड आनंद झालेला आहे. आपण जर बघितलं असेल तर ही निवडणूक होऊ नये म्हणून कोणी कोणी स्पीड ब्रेकर लावला हे मला नवीन सांगण्याची गरज नाही आहे, पण या सगळ्या स्पीड ब्रेकरला ओलांडत आम्ही आमचा विजय निश्चित केलेला आहे. काल पर्यंत सुद्धा त्या लोकांनी प्रयत्न केले, पण युवासेनेच्या पुढे त्यांचा काही टिकाव लागलेला नाही आहे आणि आम्ही आमचा विजय झालेला आहे.